नामांकित कंपनीमध्ये कार्यरत प्रशांत सिंग नावाच्या पदाधिकाऱ्याचे खोटे कागदपत्र तयार करून मनपाच्या नावाने डिमांड ड्राफ्ट तयार करून हा इसम ज्या कंपनीत काम करत होता त्याच कंपनीची 90 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस आरोपींचा तपास करीत आहेत. एक नामांकित कंपनीत काम करणारा प्रशांत सिंग नावाचा एक पदाधिकारी, त्याने बोगस डॉक्युमेंट तयार करून मनपाच्या नावाने डिमांड ड्राफ्ट तयार केले आणि जवळजवळ 90 लाख रुपयाची कंपनी त्या ज्या का कंपनीत काम करतात त्या कंपनीची फसवणूक केलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्या आरोपीचा शोध चालू आहे. सध्या तो आरोपी फरार आहे. हा जो आरोपी आहे तो ज्या कंपनीत काम करत होता त्या कंपनीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या नावाने डिमांड ड्राफ्ट तयार करून कंपनीला पाठवले. कंपनीकडून मान्यता करून मान्यता घेतली व ते जे मान्य झालेले पैसे आहेत, चेक्स आहेत, ते दुसऱ्याच इस्मांच्या नावावर त्यांनी वटवलेले आहेत. अशी जवळजवळ 90 लाख आहे त्यांनी फसवणूक केलेली आहे. त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचा शोध चालू आहे. जेव्हा जेव्हा आपण अशी फसवणूक होते तेव्हा तेव्हा त्या फसवणुकीमध्ये आपण स्वतः खात्री करायला पाहिजे की आपण ज्या डॉक्युमेंटवर सह्या करत आहोत किंवा जे डॉक्युमेंट आपण बँकेमध्ये सबमिट करत आहोत ते खरंच आहेत का, खात्री करूनच सह्या केले पाहिजेत आणि आपलं लक्ष त्याच्यावर असायला पाहिजे. याच्यामध्ये सुद्धा ज्यांनी ज्यांनी याचा सहभाग आहे याचा सहभाग सुद्धा निष्पन्न केला जाईल आणि त्यांनाही आरोपी केलं जाईल. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.